यानंतर वळूयात शैक्षणिक क्षेत्रातल्या महत्वाच्या बातमीकडे दहावी बारावीच्या ऑनलाईन परीक्षेसाठी आंदोलन झालं त्यानंतर राजकारण रंगलं आणि गेल्या दोन दिवसांपासून या मुद्द्यावर अवघ्या राज्यभरामध्ये खल झालाय पण आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाला लागावं लागणार आहे कारण दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार आहेत आणि ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत राज्य शिक्षण मंडळानं याबाबत घोषणा केली आहे दहावीची लेखी ऑफलाईन परीक्षा ही पंधरा मार्च ते चार एप्रिल या दरम्यान होणार आहे आणि तोंडी परीक्षा पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार बारावीची लेखी परीक्षा चार ते तीस मार्च दरम्यान होईल तर चौदा ते तीन मार्च दरम्यान बारावीची तोंडी परीक्षा होईल माहिती दिली आहे शरद गोसावी यांनी ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा सराव काहीसा कमी झालाय त्यामुळे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वाढीव वेळ दिला जाणार आहे तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था ही जिगजॅग पद्धतीनं केली जाईल त्यामुळं अखेर विद्यार्थ्यांची परीक्षा दहावी आणि बारावीची ही ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या परीक्षांबाबत सविस्तरपणे माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षा या प्रचलित पद्धतीने म्हणजे ऑफलाईन स्वरूपात दिनांक चार मार्च ते तीस मार्च या कालावधीमध्ये घेण्यात येतील चार मार्च ते तीस मार्च या कालावधी घेण्यात येतील त्याचबरोबर या संदर्भात ज्या काय प्रॅक्टिकल परीक्षा आहेत तोंडी परीक्षा आहेत किंवा इतर अंतर्गत आहे किंवा श्रेणी परीक्षा आहेत ह्या चौदा फेब्रुवारी ते तीन मार्च या कालावधीत घेण्यात येतील माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे यत्ता दहावीची लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रचलित पद्धतीने दिनांक पंधरा मार्च दोन हजार बावीस ते चार एप्रिल दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आयोजित केली गेलेली आहे आणि त्याच्या प्रात्यक्षिक श्रेणी किंवा तोंडी परीक्षा ह्या पंचवीस फेब्रुवारी ते तीन मार्च दोन हजार बावीस या कालावधीमध्ये आयोजित केल्या गेलेल्या आहेत प्रामुख्याने मला माहीत आहे दरवर्षी परीक्षा केंद्र हे प्रचलित प केंद्र केंद्र असतात ठराविक केंद्र असतात परंतु यावर्षी कोरोना एकोणीस विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा केंद्र व उपकेंद्र घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे विद्यार्थी ज्या त्या ज्या शाळेमध्ये शिकतो किंवा ज्या कनिष्ठ महाविद्यालय शिकतो त्या विद्यालयाच्या सुपरिचित वातावरणामुळे विद्यार्थ्याला परीक्षेला सामोरे जाताना एक चांगलं वातावरण तयार होईल चांगलं वातावरण मिळाल्याने विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जाऊ शकतो वेळापत्रक जाहीर केलं त्यामध्ये चाळीस ते साठ गुणांच्या परीक्षेसाठी आपण पंधरा मिनटं जादा वेळ देतो तर सत्तर ते शंभर गुणांच्या लेखी परीक्षेसाठी आपण अर्धा तास जादा वेळ देण्यात येणार आहे त्यामुळे सकाळच्या सत्रातला पेपर जो दरवर्षी अकरा वाजता सुरू होतो तो यावर्षी सकाळी दहा वाजून तीस मिनटानं सुरू होईल त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेच्या वाचनासाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटं जादा देण्याची प्रचलित पद्धत आहे त्यानुसार तीही देण्यात येईल त्यामुळे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दहा वाजून वीस मिनिटांनी सकाळ सत्रात आणि दुपारच्या सत्रात दो दोन वाजून पन्नास मिनिटांनी प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या हातामध्ये गेली जाईल आणि त्याप्रमाणे वाढीवेळेनुसार ह्या परीक्षा दिल्या जातील कोविड एकोणीस विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता विद्यार्थ्यांच्यातलं अंतर म्हणजे एका बेंचवर आपण एक बसवतोच परंतु विद्यार्थ्यांचं अंतर आणखी जादा असावं म्हणून झिक पद्धतीने विद्यार्थ्यांनी वर्गात बसावं असं आम्ही नियोजन केलेलं आहे एका वर्गात, 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 वर्गात जास्तीत जास्त पंचवीस विद्यार्थी बसू शकतात आणि पंचवीस विद्यार्थी बसतील आणि ते झिकझाक पद्धतीने बसतील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट